नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक ठळक बातम्यांवर कारगिल विजय दिवसानिमित्त शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान आज देशवासियांशी संवाद साधणार ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रासू गवई यांच्या पार्थिवावर आज दुपारी अमरावती इथे अंत्यसंस्कार आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून रोलॅट ओल्समन यांची नियुक्ती नमस्कार बातम्या आज सोळावा कारगिल विजय दिन आहे आजच्याच दिवशी नव्याण्णवला भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांना कारगिलच्या युद्धात हरवून विजय मिळवला होता त्या दिवसाची आठवण म्हणून देशात विविध ठिकाणी कारगिल युद्धातल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच लष्कराच्या वतीने सर्व धर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे कारगिल विजय दिनानिमित्त वीस जुलैपासूनच कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे भारतीय सैन्यदल सतर्क आणि सज्ज असून कारगिलसारखी आगळी पुन्हा करू दिली जाणार नाही असं लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांनी सांगितलं कारगिल युद्धातल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ते काल बोलत होते विजय दिनाचं औचित्य साधून मुंबईत लष्करी सेवांमधल्या प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लक्ष फाऊंडेशनच्या वतीने एका शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं भारत पाकिस्तान सीमेवर लष्करी कारवायात सहभागी झालेले मेजर मिथिल जयकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला काश्मीरमधल्या कारगिल भागात सोळा वर्षांपूर्वी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानला पराभूत केलं होतं या युद्धात शौर्य गाजवणाऱ्या आणि शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती जागवण्यासाठी सव्वीस जुलै हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी आज आकाशवाणीवरून संवाद साधणार आहेत आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून आज सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण जाणार आहे रात्री आठ वाजता प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वाहिनीवरून प्रसारित केला जाईल पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमात आतापर्यंत नऊ वेळा जनतेशी संवाद साधला आहे सव्वीस जुलै दोन हजार पाच आजही या दिवसाच्या आठवणीने अंगावर काटा येतो त्या दिवशी झालेल्या पावसाने अवघी मुंबापुरी पाणीच पाणी झालं होतं रेल्वेसह संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली होती मुंबईतच नाही तर राज्यातही रायगड चिपळूण खेड रत्नागिरी तसंच कल्याणमध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती या प्रलयामुळे एक हजार चौऱ्याण्णव जणांचा बळी गेला होता तासाभराच्या कालावधीत शेकडो मिलीमीटर पाऊस पडल्याने अचानक उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीने सारेजण हादरून गेले होते पुणे महानगरपालिकेतर्फे सातारा रोडवर बांधण्यात आलेल्या सद्गुरू शंकर महाराज उड्डाण पुलाचं काल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या पुलासाठी एकूण बावन्न कोटी अडुसष्ट लाख रुपये इतका खर्च झाला आहे हा पूल तयार करण्यासाठी तीस महिन्यांचा कालावधी लागला एक पूर्णांक दोन दशांश किलोमीटर लांबीच्या या पुलामुळे सातारा रोडवरील वाहतुकीची कोंडी दूर होऊन लोकांचा वेळही वाचणार आहे उद्घाटनाच्या या कार्यक्रमाला खासदार वंदना चव्हाण महापौर दत्ता धनकवडे मनपा आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते पुण्यातल्या जयभवानी नगर झोपडपट्टीतल्या नागरिकांना महत्त्व पटवून देत केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल त्यांच्याशी संवाद साधला मोबाईलद्वारे संपर्क साधून अकरा कोटी नागरिक भारतीय जनता पक्षाचे सहभासद झाले आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी भाजपच्या वतीने देशभर महासंपर्क अभियान सुरू केलं असून त्याचाच एक भाग म्हणून ही भेट आयोजित करण्यात आली होती यावेळी स्थानिक आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत असताना वाशिममध्ये सोयाबीन पिकावर अळी पडल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट वाढलं आहे पावसाअभावी पिकं सुकत आहेत त्यातच अळी आणि किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे तर एरंडीवर उंटाळी आणि मोझायक रोग पडला आहे वाशिम जिल्ह्यात दोन लाख अठ्ठावीस हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड झाल्याने शेतकरी पिकं वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत पावसाच्या सरी कोसळल्या त्या भागामध्ये सोयाबीनची परिस्थिती चांगली आहे परंतु त्यामध्ये हिरव्या अळीचा काही प्रादुर्भाव दिसून आलेला आहे काही प्रमाणात शेंडाळी आहे आणि काही प्रमाणात हिरव्या अळीचा पाणी खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आहे पण पाणी अळीचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी आहे शेतकऱ्यांनी घाबरून का कारण नाही तरी त्यांनी साधे औषधी जसे फॉस आणि निंबोळी अर्क ह्याचा जर वापर केला तर हिरवी अळी नियंत्रणात येईल आणि त्यामुळे आपला खर्च देखील नियंत्रणात राहील जालना जिल्ह्यात दुष्काळामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्ज तसंच पीक विम्याची रक्कम मिळावी म्हणून विविध बँकांच्या माध्यमातून बिझनेस करस्पॉन्डंटची मदत घेतली जात आहे या सुविधेमुळे बँकेत चक्रा मारण्याचा टळल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे जालना जिल्ह्यातल्या दुष्काळामुळे होर शेतकऱ्यांना आतापर्यंत शेतीची सर्व कामं सोडून पीक विमा भरण्यासाठी बँकेत जायला लागायचं यामुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण दिवस या कामातच जायचा शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन त्यांना लवकरात लवकर पीक कर्ज तसंच पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी विविध बँकांनी बिझनेस करस्पॉन्डंटच्या माध्यमातून बँकच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे राष्ट्रीयकृत बँकेकडे बिझनेस करस्पॉन्डंट म्हणून आहेत की जे गावोगावी जाऊन हे फॉर्म स्वीकारतायत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना बँकेपर्यंत यायची आणि पीक विमा भरण्यासाठी बँकेपर्यंत जाण्याची गरज नाही प्रत्येक गावामध्ये आम्ही बँक पोहोचवलेली आहे आणि ते त्यातून त्यांचे पीक विम्याचे फॉर्म पुनर्गठनचे फॉर्म पीक कर्जाचे फॉर्म आणि नवीन अकाउंट ओपनिंगचे फॉर्म कलेक्ट करतो आणि त्यांना ते गावामध्ये सेवा देतो या सुविधेमुळे दे शेतकऱ्याला आपल्या वेळेनुसार पीक विमा कर्जाचे हफ्ते आणि बँकांचे व्यवहार करणं शक्य झालं आहे गावच्या पारावर लॅपटॉप प्रिंटर आणि पॉस मशीनद्वारे हे सर्व व्यवहार पार पाडले जातात बँकेत जाण्याचा त्रास आणि वेळ वाचल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आम्ही पहिल्यांदा हिमा भरा करताना जाळण्याला जात होतो कामधंदा सोडून साहेब लोक इथे आल्यामुळे आमचा हिमा गावातच भरल्या गेला आणि कामधंदा स्वराचं काम नाही राहिलं पहिल्या ना आम्हाला बाहेर गावाला जाण लागत होत ग्वाला पांगरी बदनापूर आता सगळ्या साहेब लोक गावातच आले आमच्या तर मग आमगावातच बँकांच्या या नव्या उपक्रमामुळे शेतकरी आणि बँकांची वीड अधिक घट्ट होईल हे मात्र नक्की शालेय शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या नवजीवन प्राथमिक विद्यामंदिर या ठाण्यातल्या शाळेच्या वतीने काल बाल यांची दिंडी आयोजित करण्यात आली होती विठ्ठल आणि रखुमाईची वेशभूषा तसंच पारंपारिक वेशातील विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते समृद्ध आणि विविधतेने नटलेली वारकरी परंपरा त्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना अवगत व्हावी त्याचा अभिमान त्यांच्या अंगी बाणावा या उद्देशाने दरवर्षी या दिंडीचं आयोजन करण्यात येतं अशी माहिती शाळेचे संस्थापक जितेंद्र बजाज यांनी दिली आषाढशी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या उद्या होणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं थेट प्रसारण पहाटे दोन वाजल्यापासून दूरदर्शनच्या सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवरून करण्यात येणार आहे दूरदर्शनच्या माध्यमातून सर्व जनतेला विठुरायाची यथासांग पूजा आणि महाआरती सह्याद्री वाहिनीवर पाहता येईल महापूजेचं पुनः पुनःप्रसारण उद्या सकाळी दहा वाजता सह्याद्री उपग्रह वाहिनीवरून होणार आहे महापूजेच्या थेट प्रसारणाची परवानगी मंदिर समितीने केवळ दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीलाच दिली आहे जातीभेदाला थारा न देणारा वारकरी संप्रदाय समाजाला दिशा देऊ शकतो असा विश्वास विश्वशांती केंद्राचे प्रमुख डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी काल व्यक्त केला विश्वशांती केंद्र आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर इथे आयोजित श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धांच्या वेळी ते बोलत होते आषाढीवारीला चालत येणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी तसंच लोप पावत चाललेल्या मातीतल्या कुस्तीला संजीवनी देण्यासाठी पुण्याच्या एमआयटी या स्पर्धा घेण्यात येत आहेत स्पर्धेचं हे सहावं वर्ष असून या स्पर्धेत राज्यातले सुमारे दोनशे मल्ल सहभागी झाले आहेत रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रासू गवई यांच्या पार्थिवावर आज दुपारी अमरावती इथे अंत्यसंस्कार होणार आहेत गवई यांचं काल प्रदीर्घ आजाराने निधन ते शहाऐंशी वर्षांचे होते समाजातल्या तळागाळातल्या लोकांच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या आंबेडकरी चळवळीचे खंदे समर्थक असणाऱ्या गवई यांनी परिषदेचे सभापती उपसभापती विरोधी पक्षनेते बिहार आणि केरळचे राज्यपाल अशा वेगवेगळ्या घटनात्मक पदांवर काम केलं होतं सातव्या मुंबई जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली या स्पर्धेत एकूण अठरा सदतीस खेळाडू सहभागी झाले आहेत मुंबईत वडाळा इथल्या भारतीय क्रीडा मंदिरात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या जिल्हास्तरीय स्पर्धेतले विजयी खेळाडू मुंबई विभाग स्पर्धेत सहभागी होतील आणि त्यातले विजयी स्पर्धक राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतील स्पर्धेचा समारोप आज होणार आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विद्यमान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा काल आयोजित करण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं हैदराबादमधल्या जेठाराम गटाला घाटांचा राजा हा किताब मिळाला त्यांनी घाट सर्वात आधी पार केला विजापूर इथले संदेश उपर आणि शब्बीर सिंग यांनाही घाटांचा राजा किताबाने गौरवण्यात आलं सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा घेण्यात आली पुणे ते बारामती या एकशे वीस किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेत देशभरातले दोनशे बावीस सायकलपटू सहभागी झाले होते पाच या स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्या स्पर्धकांना चार लाख बावीस हजार रुपयांची पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं त्याचबरोबर पणदरे ते बारामती राष्ट्रीय महिला सायकल स्पर्धेचं आयोजनही करण्यात आलं होतं एकूण पाच गटात ही स्पर्धा झाली पणदरे ते बारामती या वीस किलोमीटर अंतरासाठी राष्ट्रीय गटात विजापूरच्या सायरा बानू लोदी तर राज्यस्तरीय गटात अंजना भलिंगे यांनी प्रथम क्रमांक पटकावला माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ झाला आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली न्यायालयाने राजस्थान रॉयल्स संघातले क्रिकेटपटू एस श्रीशांत अजित चंदेलिया आणि अंकित चव्हाण यांच्यासह सर्व छत्तीस जणांना पुराव्याअभावी दोषमुक्त ठरवलं आहे आयपीएलच्या सहाव्या पर्वात काही सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी श्रीशांत चंदेलिया आणि चव्हाण या तिघांना दोन हजार मे महिन्यात अटक करण्यात आली होती त्यानंतर त्यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे नसल्याने त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला होता हॉकी भारतीय हॉकी पुरुष संघाचे प्रशिक्षक म्हणून रोलॅट ओल्ड्समन यांची काल नियुक्ती करण्यात आली हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक इंजेती श्रीनिवास यांच्यात नवी दिल्लीत काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला याआधीचे प्रशिक्षक पॉल ॲस यांना पदावरून हटवण्याची शिफारस नऊ सदस्यीय केली होती ओल्टमन्स यांनी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत प्रशिक्षक म्हणून काम करायला होकार दिला आहे मात्र त्यानंतरही त्यांनी या पदावर राहावं अशी आपली इच्छा चा असल्याचं बात्रा यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं <coughs> हवामान नैऋत्य मोसमी पावसाने आता देशभरात अनेक ठिकाणी जोर धरला आहे येत्या छत्तीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा कारगिल विजय दिवसानिमित्त शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान आज देशवासियांशी संवाद साधणार ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रासू गवई यांच्या पार्थिवावर आज दुपारी अमरावती इथे अंत्यसंस्कार आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून रोलॅट ओल्ट्समन यांची पुन्हा नियुक्ती हे बातमीपत्र भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार